सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्सटॉर्शनमुळे अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती, त्यातील आत्महत्या ज्या युवकामुळे झाली त्या युवकाला राजस्थानमधून अटक करण्यात आलेली आहे. रायपूर सकेती हे पूर्ण गाव 2200 लोकांचं आहे आणि पूर्ण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकलेलं आहे. याबाबत माहिती आपण जाणून घेणार आहोत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळगावकर सर आपल्याबरोबर आहेत. सर, काय पूर्ण गावाची हिस्ट्री आणि काय सगळा गुन्हा? हां, या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो की सप्टेंबर 2022 आपल्या सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आपण IPC 306-384 IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला होता. यामध्ये जो मयत मुलगा आहे त्याच्याकडून 4,500 रुपये खंडणीच्या स्वरूपात या अनोळखी व्हॉट्सॲप धारका महिलेचा DP असलेल्या उकळले होते. त्यानंतर आपला तपास सुरू असताना त्यामध्ये तांत्रिक विश्लेषण करता सदरचा मोबाईल नंबर हा रायपूर सुकेती जिल्हा भरतपूर राजस्थान येथे असल्याची आपल्याला माहिती मिळाली. त्यानंतर आपली इथून सहकारनगर पोलीस ठाण्याची PSI हसन मुलाणी आणि माझ्या 5 अंमलदारांची टीम तिथे गेले 8 दिवस अहोरात्र रेकी करून तिथे थांबलेले होते. त्यानंतर आपण तेथे जाऊन एका युवकाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून माहिती मिळाली. आणि नंतर यामध्ये आपल्याला आणखी महत्त्वाची अशी माहिती मिळालेली आहे की सदर गावामध्ये पूर्ण 2200 लोकवस्तीचं गाव आहे आणि संपूर्ण गावामध्येच हे अशा प्रकारचे प्रकार केल्याचे आपल्याला निष्पन्न झालेलं आहे. सर, या लोकांची मोडस काय आहे आणि याला किती दिवस पोलीस कोठडी मिळाली, हा काय शिक्षण झालेलं आहे? यामध्ये अशी मोडस आहे, हे महिलेचं DP असलेल्या याच्यावरून जनतेला कॉन्टॅक्ट करतात. एखादा त्यामध्ये हे फिशिंग टाईप आहे, म्हणजे फिशिंग जसं जाळं आपण टाकतो त्यानुसार एखादा त्यामध्ये त्यांच्या जाळ्यात अडकला की त्याच्याकडे पहिले मैत्रीचं पणे संभाषण सुरू करतात. त्यानंतर त्याचा एक न्यूड व्हिडिओ बनवला जातो मॉफ करून आणि तो न्यूड व्हिडिओ त्याला पाठवला जातो आणि सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली जाते आणि त्यांच्यानं खंडणीच्या स्वरूपात पैसे गोळा केले जातात. अशी या पद्धतीची मोडस आहे आणि यानुसार आपण या आरोपीला अटक केलेला आहे. याची मान्य न्यायालयात आपण हजर केला असता त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सर, याचं शिक्षण काय झालेलं आणि गावाची पूर्ण मोडस काय, गावात काय एकंदरीत? या जो आपण अटक केलेला आहे हा जास्त शिकलेला नाही आहे, 5वी पासच आहे आणि त्याच्याकडून जी माहिती प्राथमिक मिळालेली आहे त्यानुसार गावामध्ये या प्रकारचेच गुन्हे करणारे इसम आढळून येत आहेत. सर, अंदाज याच्याकडून किती रक्कम जमा केली, याचं वय किती आहे? याचं वय जे आहे ते आरोपीचं वय 24 वर्ष आहे. आपल्याला जी 4,500 रुपये जे आपले त्याच्याकडून गेलेले आहेत ते बँकमध्ये आपण फ्रीज करण्यात आलेले आहेत. सर, लोकांना काय आवाहन करणार? माझ्याकडून आणि पुणे पोलिसाकडून जनतेला हेच आवाहन आहे की अशा प्रकारे जर आपल्याला कोणी अननोन नंबरवरून व्हॉट्सॲपवर आलं तर कृपा करून आपण त्यांच्याशी शक्यतो चॅट करूच नका. आणि जर सपोज तुमच्याकडून जर नजरचुकीने चॅट झालं तर अशा प्रकारचे व्हिडिओज जर तुमचे आले असतील तर त्वरित पोलिसांना द्या, जेणेकरून आम्ही आरोपीपर्यंत जाऊन त्यांना अटक करू शकू. सर, राजस्थानमध्ये अशी किती गावं सक्रिय आहेत किंवा ते रडारवरती? हा, राजस्थानमधले आमची जी माहिती आहे पुणे पोलिसांनी या अगोदर देखील अलवर जिल्ह्यामध्ये दत्तवाडी पोलिसांनी जाऊन अटक केलेला आहे आणि आता हे भरतपूर जिल्ह्यातलं आपलं दुसरं ठिकाण आहे. नक्की पुणे पोलिसांच्या रडारवरती राजस्थानमधील ही गावं आहेत, त्यामुळे आरोपीला अटक झाली आहे. ज्या लोकांची फसवणूक झाली आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. व्हिडिजनिस नितीन साणबरसह सागरवाड, G24 पुणे. आई भवानीचा गजर म्हणजे